नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। हे पहा, मी काही किचन टिप्स सांगणार आहे। त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब अवश्य करा। हे पहा, आता आपण महिलांसाठी काही तसे किचनची उपयुक्त माहिती तुम्हाला मी आज सांगत आहे। आमटीला रंग येण्यासाठी थोडासा आंब्याच्या लोणच्याचा मसाला फोडणीत घालावा। आमटीची चवही वाढते आणि रंगही छान येतो। तोंडातून जर कांद्याचा किंवा लसणाचा वास येत असेल तर ग्रीन टी पिल्याने त्याचा फायदा होतो। शंकरपाळी करताना जर 500 ग्रॅम मैदा असेल तर तुपाचे मोहन 125 ग्रॅमच घालावे। जर तुम्ही जास्त घातले तर शंकरपाळी विरघळण्याची शक्यता असते आणि कमी झाले तर कडकही होतात, त्यामुळे योग्य प्रमाणच घ्यावे। रव्याला किडा किंवा आळी लागू नये म्हणून त्या डब्यात वाळलेल्या पुदिनाची पानं ठेवावीत। पुदिन्याच्या पानांच्या वासाने रव्याला किडही किंवा आळी लागत नाही। शेवग्याच्या शेंगा आमटीत घालताना आधी त्यात तेलात परतून घ्याव्या, नंतर मिठाच्या पाण्यात उकळून घेऊन आमटीत घालाव्यात। लवकर शिजतात व अधिक चवदारही लागतात। पुलावासाठी तांदूळ शिजवताना त्यात 1/2 चमचा साखर घालावी, त्यामुळे शिजं मोकळे होतात। पुरी किंवा भजी तळताना तेलात मीठ घातल्यास भजी व पुरी तेल कमी शोषून घेतात। पपई खाल्ल्याने टक्कल पडण्यापासून बचाव होतो। तसेच त्यात केराटीन, कॉफर, व्हिटॅमिन असते, जे तुमचे केस काळे आणि केसांची मुळे मजबूत ठेवतात। नारळाचे पाणी चेहऱ्यावर दिवसातून 2 वेळा लावल्याने चेहऱ्यावरील डाग आणि सुरकुत्या कमी होण्यास मदत होईल। 1 ग्लास दुधामध्ये 1/2 चमचा हळद मिक्स करून नियमित प्या, कोरड्या खोकल्याची समस्या अगदी काही दिवसात कमी होईल। हळदीमध्ये कुरुवाक्यू नावाचे घटक असते, त्यामुळे सर्दी, खोकला, श्वसनाशी संबंधित कित्येक आजारांचा त्रास कमी होतो। डोळे आल्यावर आपण कापूर जाळून धुरी घ्यावी, त्यामुळे डोळ्यातील घाण बाहेर पडण्यास मदत होते। 1/2 बाटलीचे झाकण उघडत नसेल तर झाकणाभोवती रबर बँड लावावे किंवा रबर हातमोजा घालून झाकण उघडण्यास प्रयत्न करावा, झाकण त्वरित उघडते। दाढ दुखत असल्यास घरचे साजूक तूप कापसावर लावून तो मुळा दाढेत ठेवावा, दाढ दुखण्याची थांबते। मनुक्याचे पाणी पिल्याने त्वचेवरील सुरकुत्या कमी होतात, तसेच बद्धकोष्ठता व पचनासंबंधित समस्यांपासून मुक्ती मिळते। चेहऱ्यावरील टॅन कमी करण्यासाठी काकडी फायदेशीर आहे। काकडीचा रस आणि लिंबाचा रस समान प्रमाणात एकत्र घेऊन कापसाच्या बोळ्याने प्रभावित भागावर लावा। 10-15 मिनिटे ठेवून त्यानंतर थंड पाण्याने चेहरा हलक्या हाताने धुवा। ओल्या नारळांमधील फॅट्स कमी शरीरातील चांगले कोलेस्ट्रॉल HDL वाढण्यास मदत करते आणि खराब कोलेस्ट्रॉल LDL कमी करते, तसेच अतिशय चरबी घटण्यास कार्य करते। झटपट कुरकुरीत बटाटा चिप्स बनवण्यासाठी बटाट्याचे पातळ काप करून बर्फाच्या पाण्यात थोडा वेळ ठेवा आणि नंतर तळून घ्या। नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चनुसार जर एखादी व्यक्ती कागदाच्या कापात दिवसातून 3 वेळा चहा पित असेल, त्या शरीरातील प्लास्टिकचे 75,000 सूक्ष्मकण जे शरीरासाठी अतिशय घातक आहे। जर तुमची जीभ कधी गरम